शिंदे बाळासाहेबांचा फोटो आहे. आम्ही दोघेही भाऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, ज्यांना मी आदर्श मानतो. आनंद दिघे यांचाही फोटो आहे. मोठ्या भावाच्या कार्यालयात त्यांचा फोटो लागला तर त्यात दुःख असण्याचे कारण नाही, असे उदय सामंत यांनी किरण सामंत यांनी काढलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यामध्ये आजही बाळासाहेबांचा फोटो आहे, आजही एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, आजही आनंद दिघेंचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाचा फोटो आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणजे असं एकदम तुमचा फोटो काढण्यासाठी नाही, मला फोटोची कुठं आवश्यकता आहे साहेब? आता बघा माझी तुम्ही वाट बघत होता की नाही, म्हणजे योगींपेक्षा तुम्ही माझी जास्त वाट बघत होता. मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावांच्या कार्यालयामध्ये त्यांचा फोटो लागला तर मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही, नंबर एक. नंबर दोन, माझा फोटो असला काय आणि नसला काय, मी त्यांच्या हृदयात असलो की विषय संपला. आणि एकदा आम्ही दिवसातून एकदा बोलतो, त्याच्यामुळे तर काही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी आपल्याला मला विनंती करायची आहे की एखाद्या बाबतीमध्ये दोन भावांमध्ये फूट पडली, दोन भावांमध्ये, मला असं वाटतं की ही बातमी होऊ शकत नाही. जर धुसफूस असेल किंवा नसेल आम्ही बसून सोडू ना. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन करतो की मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि माझा बॅनर काढला आणि त्यांचा लावला, फरक कुठं पडला? त्यांचं नाव किरण रवींद्र सामंत आहे, माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे, दोन्ही आम्ही रवींद्र सामंतांचीच मुलं आहोत, रक्त एक आहोत. तर मला असं वाटतं की या सगळ्या धुसफूस ह्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो आणि उमेदवारी मिळाली नाही हे दुःख त्यांना देखील असणं स्वाभाविक आहे, मला देखील असणं स्वाभाविक आहे, माझ्या आईवडिलांना देखील असणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामधनं ठीक आहे, मला असं वाटलं की कार्यकर्त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली की काय.